दिवसांपूर्वी हुरकेश्वर पोलीस ठाण्यात 12 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. ही मुलगी अत्यंत गरीब घराण्यातील असून तिच्याजवळ मोबाईल फोन किंवा संपर्क साधण्यासाठी कुठलाच पर्याय नव्हता. घटनास्थळाच्या जवळ फारसे CCTV कॅमेरे नसताना पोलिसांनी सर्व संशयितांचा तपास सुरू केला. त्यातल्या एकाचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना कळले. नंतर त्याचे सिम तोडल्या गेल्याचेही पोलिसांना कळले. तो बाहेर गावातील रहिवासी होता, त्यामुळे पोलिसांना त्याचा पत्ता लावायचा त्रास झाला. परंतु त्या भागातील एका समाजसेवकाच्या मदतीने व तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या पोलिसाच्या मदतीने पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश प्राप्त झाले. ॲक्च्युली एक 3-4 दिवसापूर्वी एक जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा 12 वर्षाची मुलगी हरवलेली आहे, म्हणजे आम्ही त्याचा अपहरणाचा गुन्हा दाखल करतो असा गुन्हा आम्ही दाखल केलेला होता. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लक्षात आलं की ती त्या मुलीला फक्त आई होती आणि आई तिचा सांभाळ करत होती आणि ते खूप गरीब होते. नेहमी पोलिसांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो की श्रीमंतांच्याच फक्त जे प्रकरण असतात त्याच्याकडे लक्ष दिलं जातं किंवा श्रीमंतांच्याच प्रकरणामध्ये छडा लावला जातो, तर असं नाही आहे. आणि ही गोष्ट आमच्याकरता खूपच खेदजनक होती की एक गरीब आईची मुलगी निघून गेलेली होती आणि अशी काही परिस्थिती पण दिसत नव्हती की ज्याच्यामुळे ती कुठे गेलेली असेल वगैरे. सगळ्यात ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की तिच्याजवळ कुठलाही मोबाईल नव्हता किंवा ज्या माध्यमाने तिने कोणाला संपर्क केला असेल असे कुठले माध्यमं पण मिळत नव्हते. आजूबाजूला CCTV फुटेज पण फारसं नव्हतं, पण आमच्या लोकांनी पहिल्या दिवशीपासून प्रत्यक्ष म्हणजे ड्रायव्हरपासून RTPCपासून सगळ्यांनी प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्ष ठिकाणाचा छडा लावून असं आम्ही त्याच्यावर काम केलं. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यामध्ये काही आम्हाला जे संशयित वाटत होते त्यांना आम्ही आणलं, पण त्यातला जो तिसरा व्यक्ती होता त्याचा मोबाईल बंद होता आणि त्यांनी ते नंतर आता आम्हाला लक्षात आलेलं आहे की त्यांनी ते सिम पण तोडून टाकलेलं होतं आणि तो बाहेरगावचा राहणारा होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याचा छडा लावण्याला आम्हाला जरासं कठीण जात होतं. मग CDR मागवायचा, मग CDR आल्यानंतर त्याचा अनालिसिस करायचा. या प्रकरणामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट झालेली की त्या भागात राहणारे एक सोशल वर्कर जे होते जे त्याच भागामध्ये राहतात आणि जे लोकांची मदत करतात त्यांनी आम्हाला या प्रकरणामध्ये खूप मदत केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला अधिकाधिक माहिती पण मिळत गेली. आमच्या लोकांनी जी मेहनत केली ती आहेच, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी जी वेळोवेळी मदत केली आणि त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला त्याच्यामुळे आम्हाला पण ती गोष्ट करायला थोडंसं सोपं गेलं आणि त्यांच्या मदतीने मग आम्हाला जेव्हा ती माहिती मिळाली, या व्यतिरिक्त DCP झोन साहेबांकडे जे तांत्रिक बाबींचं सगळं बघतात ते कॉन्स्टेबल दीपक म्हणून आहेत, त्यांची पण आम्हाला खूप मदत झालेली आहे. कारण रात्री उशिरापर्यंत त्यांनी आम्हाला लोकेशन शेअर केले आणि त्या लोकेशनच्या बेसिसवर आम्ही ह्या आरोपीला पकडू शकलो आहे. पण याच्यामध्ये मुख्य महत्त्वाची बाब जी आहे, मी जसं पहिले पण सांगितलं की लोकांनी समजा सहकार्य केलं तर काम आमच्याकरता सोपं होतं. पोलीस आहेत ते पोलीस तुमच्या संरक्षणाकरता, तुमच्या मालमत्तेच्या, तुमच्या जीविताच्या रक्षणाकरता आहेत. हे जरी खरं असलं तरी पोलिसांच्या पण स्वतःच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे पोलिसांना तुमच्या सहकार्याची आवश्यकता असते आणि जेव्हा तुमच्याकडून सहकार्य येतं, जेव्हा तुम्ही पण आमचा वाटपुरावा करता, तेव्हा आम्हालाही आमच्याकरता आमचं बळ पण वाढतं, आमचा मोरल अप होतो आणि आम्ही त्या गोष्टीकडे अधिक सिरियसली बघतो. या प्रकरणामध्ये त्यांच्या मदतीने आम्हाला खूप म्हणजे त्यांनी जे सहकार्य केलं त्याची आम्हाला खूप मदत झालेली आहे.